ही गया स्ट्रॉन्ग कॉफी. मिसेस सरदेसाई, ही आहे विकीच्या पासपोर्टची फोटोकॉपी. या पासपोर्ट फोटोकॉपीमध्ये एक नोंद आहे की विकी पटवर्धन धनंजय सरदेसाईंच्या मृत्यूच्या 10 दिवस आधी थायलंडला जाऊन आला. पण तो त्याच्या कामानिमित्त गेला असेल. आमच्याकडे त्याच्या क्रेडिट कार्डची कॉपी आहे मिसेस सरदेसाई, आणि त्याच्यानुसार विकी पटवर्धनने थायलंडमध्ये एका मेडिकल स्टोअरमधून हे पॉइजन विकत घेतलं. मी काय करीन पाहायचे. हो पाहायचे. ड्रिंक संपो आधी. चीयर्स. चीयर्स. त्यानंतर तुम्ही धनंजय सरदेसाईंचा आवाज रेकॉर्ड करून सकाळी तुमच्या घरातल्या नोकरांना भासवलं की धनंजय सरदेसाई जिवंत आहे. मी ऑफिसमध्येच ब्रेकफास्ट करीन. मग त्याआधी प्लीज माझ्यासोबत चल ना. कुठे? मॉलमध्ये. पण मी असं कसं करेन? ज्या म्युझिक सिस्टम मधून तुम्ही ही ऑडिओ फाईल प्ले केली धनंजय सरदेसाईंच्या आवाजाची, त्या म्युझिक सिस्टममध्ये इतरही म्युझिक फाईल्स होत्या. आणि ज्या पेनड्राईव्हवरून तुम्ही ही म्युझिक फाईल तुमच्या म्युझिक सिस्टममध्ये डाउनलोड केली, ती पेनड्राईव्ह तुम्ही अर्थात डिस्ट्रॉय केली, पण त्या म्युझिक सिस्टममधली ही ऑडिओ फाईल तुम्ही डिलीट करायला विसरला आणि ती आमच्या हाती पडली. हो, पण धनंजय आणि माझे असे अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल्स आहेत. मॅडम, आहेत ना आमच्याकडे खूप पुरावे आहेत, जरा दम धरा की. त्यानंतर सकाळी तुम्ही धनंजय सरदेसाईंची डेड बॉडी शरदच्या मदतीने बंगल्याच्या मागच्या बाजूने नेऊन गाडीत बसवली. त्या दरम्यान तुम्ही संगीताला बिझी ठेवलं. त्यानंतर धनंजय सरदेसाई तिवारी सोबत गाडीत बसून निघून गेले. त्यांच्या मांडीवर तुम्ही लॅपटॉपही ठेवला थोडा वेळ. त्यामुळे तुमच्या सिक्युरिटी गार्डला असं भासवलं गेलं की धनंजय सरदेसाई एरवी सारखेच गाडीत काम करत तिवारी सोबत निघून गेले. आणि त्यानंतर तुम्ही स्वतः त्यांची कार घेऊन बाहेर पडलात. अहो, पण मीच तुम्हाला सांगितलं की मी मॉलमध्ये गेले होते. बरोबर आहे, तुम्ही एस्टॅब्लिश केलं की तुम्ही मॉलमध्ये गेलात. मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी उभी करून तुम्ही मॉलच्या बाहेर पडला. कशावर? सांगतो ना मॅडम. हो, ज्या एक्झिट गेट मधून तुम्ही बाहेर पडलात की नाही, तिथं सीसीटीव्ही होता. या सीडी मध्ये त्याचा फुटेज आहे. कळलं का? सर, आणि सरदेसाईंचा ड्रायव्हर तिवारीही यात सामील आहे. तो धनंजय सरदेसाईंची डेड बॉडी गाडीत घेऊन मॉलच्या बाहेर आला आणि मग राणी सरदेसाई त्या गाडीत बसल्या. त्यानंतर त्यांनी विकी पटवर्धनला पिकअप केलं असावं. सर, त्यानंतर हे तिघे गाडी घेऊन धनंजय सरदेसाईंच्या ऑफिसच्या बाहेर पोहोचले. तिवारी धनंजय सरदेसाईंचा टिफिन आणि बॅग घेऊन ऑफिसमध्ये गेला. त्याचा हेतू हेच भासवण्याचा होता की धनंजय सरदेसाई ऑफिसमध्ये आले होते. साहब, धनंजय साहब ने ये एनवेलप दिया. आला का धनंजय? जी हाँ. त्यानंतर विकी सुद्धा ऑफिसमध्ये गेला आणि तो पटवर्धनांशी बोलला. त्याचा हेतू सेम होता, धनंजय सरदेसाई ऑफिसमध्ये आलेत हेच एस्टॅब्लिश करणार. विकी, इथे धनंजय कुठे आहे ते कळत नाही. आत्ता आला होता पण आता नाही आहे केबिनमध्ये, लॉबीमध्ये होते. मॅडम, या आधीच्या चौकशीत हे प्रूव्ह झालंय की त्याचवेळी तुमच्या ऑफिसमधले सगळे सीसीटीव्ही बंद होते. नाही सर, ते बंद केले गेले होते. पण ह्या सगळ्यामध्ये हे कुठे प्रूव्ह होत आहे की हे सगळं मी केलंय? सांगतो मॅडम, पुराव्याशिवाय कुठलीच केस सॉल्व्ह होत नाही. मला सांगा, तुम्ही त्याच दिवशी दुपारी 2 वाजता कुठे होता? मॉलमध्ये. यू विश मॅडम. तुम्ही त्यावेळेस नाशिक टोल क्रॉस करत होता, त्याचे सीसीटीव्ही फुटेज. गाडीत ड्रायव्हिंग सीटवर तिवारी, त्याच्या शेजारी विक्की, त्याच्या मागे तुम्ही आणि तुमच्या बाजूला धनंजय सरदेसाईंची डेड बॉडी.
बोला मैडम. टोलच्या सीसीटीव्ही फुटेज पर्यंत पोहोचण्याची आवश्यकता मला वाटली नसती, पण इतक्या काळात आम्ही जे जे पॉसिबल आहे ते सगळं शोधून बघत होतो. तुम्हाला वाटलं असेल की आमच्या हाती एकही क्ल्यू लागला नाही आहे, का तर आम्ही तुम्हाला असं वाटूच दिलं. सर बाहेर शरद आणि संगीता पण उभे, शरदला घेऊन येऊ का? बोलवता. मॅडम विकीला का मारलं? मी विकीला मारलंच नाही. बरोबर आहे सर, विकीला ह्यानी मारलंच नाहीये, विकीला ह्यानी मारायला सांगितलंय. विकीच्या खुनामागचा ब्रेन तुमचा आहे मॅडम. या शरदराव या. सर ज्या ट्रकने विकी पटोधनला उडवलं त्या ट्रकचा मालक ह्या केसमध्ये सामील नाही आहे, पण ह्या शरदनी त्या ट्रक ड्रायव्हरला सामील करून घेतलं. आणि ज्या क्षणी त्या ट्रकने विकी पटोधनला उडवलं त्यावेळेस त्या ट्रक ड्रायव्हरसोबत त्या ट्रकमध्ये हा शरदही होता. बोल रे शरद, खरंय काय? हो साहेब, त्यावेळी ट्रकमध्ये मी होतो. तर ज्यावेळी त्या ट्रकने विकी पटोधनला उडवलं त्यावेळेस त्या ट्रकमधून दोन माणसं पळून गेली. एक माझ्या हाती लागला तो ड्रायव्हर होता आणि दुसरा मला तेव्हा कळलं नव्हतं कोण आहे. पण सर जेव्हा मी त्या ट्रक ड्रायव्हरला फोटो दाखवला तेव्हा त्याला ह्याची ओळख पटली. पण मी का मारेन विकीला? मी तर त्याला गाईड करत होते. मॅडम तुम्ही विकीला काय गाईड करत होतात हे बिचाऱ्या मिस्टर पटवर्धनांना माहीत नव्हतं, पण तुमचे विकी पटवर्धनशी अनैतिक संबंध होते. अँड दिस हॅज बीन प्रूव्ड विथ युअर ओल्ड फोन रेकॉर्ड. तुम्ही माझ्यावरती अत्यंत घाणेरडा आरोप करताय. मॅडम तुमच्यात आणि विकी मध्ये जे बोलणं झालं होतं ना हे त्याचे ट्रान्सक्रिप्ट. धनंजय सर देसाई मारण्याच्या आधीपासूनच वेगळे सिम कार्ड एकमेकात वापरायला सुरुवात केली. तुम्हाला काय वाटलं जुनं कॉन्व्हर्सेशन कोणाच्या लक्षात येणार नाही, पण आमच्या सरांनी सांगितलं आम्ही ते शोधून काढलं. कळलं का? व्हेरी गुड मेमाने, व्हेरी गुड. विकी पटवर्धनने मला मारायला माणसं पाठवली हे तुम्हाला जेव्हा कळलं तुम्हाला असं वाटलं की तुमचा प्लॅन फिसकटू शकतो. तुम्ही विकीला भेटलात, त्याला समजवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, पण तुमच्या दोघांमध्ये वाद झाला. अजय ठाकूरला भेटायला चाललायस? हो त्यालाच भेटायला चाललोय. सगळं सांगणार आहे त्याला. धनंजय सरदेसाई जिवंत नाहीये, त्याला तू मारलंयस. त्यानंतर विकीने मला फोन केला आणि मला सांगितलं की त्याला धनंजय सरदेसाईंबद्दल मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे, पण तो मला भेटण्याआधीच राणी सरदेसाईंनी त्याचा काटा काढला. मिसेस सरदेसाई, आमचे पुरावे पाहून तुम्ही काहीच बोलत नाही आहात. हो कारण अजून मी माझ्या वकिलांशी बोलले नाही. हा सगळा तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे, वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. त्याआधी मला सांगा तुमचं नाव काय? अर्थात राणी सरदेसाई. हो का? ओके. फोटो जरा मॅडमना दाखवा. त्याने ओळखता का तुम्ही? सरदेसाई आम्ही तुमच्या आई वडिलांना शोधून काढलं आणि त्यांनी आम्हाला जे तुमच्याबद्दल सांगितलंय त्यावरून तुम्ही कसे आहात ह्याचा आम्हाला अंदाज आलाय. तुम्ही प्लीज माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करू नका. सर यांनी खोट्या नावाने आणखी एकाला लुटलंय. काय बोलताय? कुणाशी बोलताय तुम्ही? ओ मॅडम आवाज खाली करायचा आणि शांत बसायचं, कळलं ना? मी आणतो यांचा आवाज खाली.
सुरवे यांना जरा तो दुसरा फोटो दाखवा. येस सर. यांना तरी ओळखलं असता. नाही मला माहित नाही कोणी. शरद जरा ओळखून दाखव. नाही माहित साहेब. कस्टडीमध्ये घेतल्यावर तरी आठवेल ना. सर या दोघांनी मिळून एका मोठ्या उद्योगपतीला फसवलंय. राणी सरदेसाईंचं धनंजय सरदेसाईं बरोबर झालेलं लग्न हे ह्यांचं पहिलं लग्न नाहीये. सर ही त्याची केस. सर हा एक वेगळा गुन्हा ठरतो पण आपल्याला त्यात थोडं अजून इन्व्हेस्टिगेशन करावं लागणार आहे. सर पण ह्या बाई तर पूर्ण एक्सपोज झाल्या. आता हे आमचे पुरावे आहेत. तुम्ही काही केलेलं नाही याचाही काही पुरावा द्यावा लागेल ना. तरी तर सुरुवात आहे सर. अजून खूप गोष्टी यांना दाखवायच्या आहेत. सर बाहेर गर्दी झाली असं मला वाटतं. मी जाऊन बघून येऊ. जाऊन ये. आलो सर. आणि ह्यांनाही जरा पाणी द्या. सगळं ऐकून ह्याच्या तोंडचं पाणी पळालं असेल. हो सर. धनंजय सरदेसाईंचा खून त्यांनीच केलाय का? एक मिनिट एक मिनिट. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तावडे सर नाही तर आपले अजय सर आहेत ना तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. पण जरा वाट बघा. थांबा जरा बाहेर. सर बाहेर थांबा जरा. तुम्हाला सगळ्या प्रश्न तुम्ही थांबा थोडस बाहेर. चला चला बाहेर जा. मॅडम तुम्ही बाहेर. प्लीज 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 तुम्ही त्रास देऊ नका. प्लीज प्लीज प्लीज. मी ॲडव्होकेट जाधव. मी राणी सरदेसाईचा वकील आहे. तुम्ही काय चाललं या? तुम्ही त्यांची अशी चौकशी करताय जसं काय त्याच आरोपी आहेत. अहो सर तुम्हाला ह्याच्यातलं काय माहिती आहे का? म्हणजे सगळे पुरावे समोर येतील तेव्हा कळेलच ना तुम्हाला. साहेब मला का थांबवलंय? साहेब मी काय नाही केलंय. हे बघा मॅडम तुम्हाला काय होत नाही. हो तुम्ही काय केलेलं नाही ना. नाही खरंच काय नाही केलंय. मग कशाला घाबरताय? हा बाहेर थांबा तुम्ही तोपर्यंत. हा आलोच नाही. थांबा थांबा. मला काही फोन करायचा. इथूनच करावे लागतील मॅडम. मला इथे बोलता येणार नाही. मला बाहेर जाऊन करावे लागते. मॅडम नाही करता येणार. बरं शरद तर इकडे बघ. कानाखाली का वाजवली लक्षात आलं ना. अजय कंट्रोल युअर सेल्फ. तर तुम्हाला आणि मला फोन करून धमकी देणारा माणूस हाच होता. हे काय बोलताय तुम्ही? ज्या दुकानातून तू हे सिम कार्ड घ्यायचा त्या दुकानदाराला मी ताब्यात घेतलाय आणि तू किती आवाज बदलू शकतोस हे माहिती आहे मला. आता सांग ह्यांच्याशी तुझं लग्न का झालं, कधी झालं आणि ह्यांच्या घरात नोकर म्हणून का राहत होतास? मजबुरी म्हणून. आता नीट सांगतोस की अजून एक कानाखाली खायची आहे? आम्ही पैशासाठी केलं हे सगळं. काय बोलतोयस तू? सर आणि एवढ्यावर थांबले नाहीत. मिस्टर पटवर्धनांसारख्या सज्जन माणसाचा ह्यांनी खून केलाय. मॅडम पांढरपेशा लोकांच्या आड तुम्ही कशा आहात? तुम्हाला असं कसं वाटलं की पोलिसांसारखी व्यवस्था असतानाही मी मोकाट सुटेल? सर आत येऊ. कमीन सर बाहेर पत्रकार आणि काही लोक आलेत त्यांना तुमच्याशी बोलायचं. अजय बोलेल त्यांच्याशी. सर त्याआधी मला राणी सरदेसाईंच्या तोंडून त्यांनी अजून काय काय केलं हे वदवून घ्यायचं. सर सगळं जे काही घडलं ते ह्या दोघांच्या प्लॅनिंगनुसारच घडलं. कंपनी विकून पसार होण्याचा यांचा प्लॅन होता पण मिस्टर पटवर्धनांना ही कंपनी नव्याने उभारायची होती. हे अर्थात ह्या दोघांना पटण्यासारखं नव्हतं. मिस्टर पटवर्धनांचा मृत्यू ही एक आत्महत्या आहे असं त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात नाही आली सर की फोरेन्सिक लॅब रिपोर्ट्सपासून काही लपवता येत नाही आणि त्या लॅबच्या रिपोर्ट्सनुसार त्यांचा गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला होता.
त्यानंतर त्यांना विषही देण्यात आलं, पण तेही विष सेम होतं जे धनंजय सरदेसाईंना दिलं गेलं होतं. शरदने सगळं काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे त्याची झटापट झाली आणि तिथे काही हेअर सॅम्पल सापडले. ते हेअर सॅम्पल्स फॉरेन्सिक लॅबमध्ये स्टडी केल्यावरती कळलं की ते शरदचे आहेत. अजय, मला तुझं आणि तुझ्या टीमचं कौतुक वाटतं, पण एवढे पुरावे असून सुद्धा तू यांना अटक केली नाही. सरांची कोर्टाकडून मला आज पोलीस कस्टडी घ्यायची आहे. एकही कच्चा पुरावा मला नको होता. सर, याला रिमांड मध्ये घेतो ना, अगदी पोपटासारखा बोलायला लागेल मग. अरे सर, त्यानंतर ह्या दोघांनी माझ्या आईला मला न सांगता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, कारण त्या दिवशी त्यांचा तिवारीला संपवण्याचा प्लॅन होता. कुणाचाही त्यांच्यावर संशय येऊ नये हा त्यांचा हेतू होता. आणि तिवारी पार्किंग लॉट मधून गायब झाला असं त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला, पण खरं हे आहे की शरदने त्याचा खून केलाय. सर, तिवारी सुद्धा या खुनामध्ये सामील होता. आम्ही जेव्हा त्याच्या रूमची झडती घेतली तेव्हा सर आम्हाला त्याचं पासबुक सापडलं, आणि त्याच्यातनं हे लक्षात आलं की त्याच्या अकाउंटमध्ये 2 वेळा मोठी रक्कम जमा झाली होती. आणि सर, ही रक्कम सुद्धा तेव्हाच जमा झाली होती जेव्हा धनंजय सरदेसाई आणि विकी पटवर्धन यांचा खून झाला होता. शरद, आता तू सांगतोयस की मी सांगू? ए बोल की साहेब, तिवारीला मीच मारून हायवेवरच्या जंगलामध्ये नेऊन टाकलं. ती आम्ही ताब्यात घेतली सुद्धा. सर, या मागे सुद्धा या बाईचाच ब्रेन आहे. तिवारी फितूर होतो यांना कळल्यावर त्यांनी त्याचा काटा काढला. ऐका ना रे अजय, मला वाटतं इतकं इनफ आहे. अजून काय हवं? थँक्यू सर. सविता पुराणिक उर्फ राणी सरदेसाई, यू आर अंडर अरेस्ट. अहो मॅडम, हे काय म्हणजे बेड्या वगैरे? अहो हे बघा, मी तुमच्या बाजूने केस लढेन, तुम्ही काळजी करू नका, पण तुम्ही डिटेल्स काही सांगत ना मला. मॅडम, तुम्ही मला दरवेळी विचारत होतात की डिनरला कधी येणार, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ही केस सॉल्व झाल्यावर. पण तुम्हाला तर माहिती आहे मी माझ्या टेबलवर आजपर्यंत एकही केस पेंडिंग राहू दिली नाही आहे. फक्त हे डिनर पेंडिंग राहिलं. You never know what happens next.